इजिप्तमधल्या जनतेच्या उठावाचा आजचा 11वा दिवस. इजिप्तमधल्या आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना सत्ता सोडण्यासाठी दिलेली मुदत आज संध्याकाळी संपली, पण मुबारक यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय. आपण राजीनामा दिला तर देशात यादवी माजेल असा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे आज 11व्या दिवशी हे आंदोलन अधिकच तीव्र झालंय. मुबारक यांचे विरोधक तहरीर चौकात अक्षरशः पुन्हा एकदा लाखोंच्या संख्येने जमलेत. त्यांनी मुबारक यांच्या राजवाड्याच्या दिशेनं आता आपला मोर्चा वळवलाय. या मोर्चात महिलांची संख्याही मोठी आहे. तहरीर चौकातच शुक्रवारचा नमाज अदा केल्यानंतर आंदोलकांनी आपली ही निदर्शनं तीव्र केली आणि मुबारक यांच्या राजवाड्याच्या दृष्टीने दिशेने त्यांनी आगेकूच केलं. दरम्यान लष्कराच्या रणगाड्यांनी तहरीर चौकाला आता घेरलंय आणि जनतेच्या या आंदोलनाला पाठिंबाही दिलाय. इजिप्तचे संरक्षण मंत्री हुसेन तंतावी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सकाळी तहरीर चौकात जाऊन निदर्शकांची भेट घेतली. आतापर्यंत या आंदोलनात 5000 लोक जखमी झाले. इजिप्तमधलं आणखी एक शहर अलेक्झांड्रिया इथेही आज लाखो लोक रस्त्यावर उतरलेत आणि ते मुबारक यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी मात्र या आंदोलनाबद्दल मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेला जबाबदार धरलंय. मुबारक यांच्याशी चर्चा करायला मुस्लिम ब्रदरहूडनं तयारी दाखवली आहे, पण पहिल्यांदा मुबारक यांनी राजीनामा द्यायला हवा अशी अट त्यांनी घातली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचं प्रशासनही इजिप्तमधल्या सत्तांतराबाबत काही हालचाली करतंय. इजिप्त सरकारची चर्चा अमेरिकन सरकारने सुरू केली आहे. मुबारक यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि सत्ता उपराष्ट्राध्यक्ष ओमर सुलेमान यांच्याकडे सोपवावी असा हा प्रस्ताव अमेरिकेनं पुढे केलाय. सुलेमान यांना लष्कर प्रशासन आणि अरब देशातल्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं समजतंय. दुसरीकडे शुरा काउन्सिल या इजिप्तच्या वरिष्ठ सभागृहातल्या सत्ताधारी पक्षाच्या 3 सदस्यांनी राजीनामे दिले. त्यांनीही निदर्शकांना आपला पाठिंबा दिलाय आणि इजिप्तमधले सरकारी मौलवी सुद्धा आता या आंदोलनात उतरलेले आहेत. त्यांनी सुद्धा जनतेला पाठिंबा दिलाय. इजिप्तच्या रस्त्यांवरचा जनतेचा हा उठाव जगासमोर येऊ नये यासाठी होस्नी मुबारक सरकारने आज आणखी दडपशाही केली. पत्रकारांवर आणि मीडियाच्या ऑफिसेसवर आता हल्ले होऊ लागलेत. भारत आणि अमेरिकेनं या हल्ल्यांचा निषेध केलाय. भारतानं इजिप्तमधल्या लोकशाहीला आज पहिल्यांदाच उघडपणे पाठिंबा व्यक्त केलाय. इजिप्तमधलं आंदोलन पेटलंय. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. इतकंच नाही तर हे जनआंदोलन जगापुढे येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आंदोलन कव्हर करण्यासाठी कैरोत जमलेल्या जगभरातल्या पत्रकारांवरच शुक्रवारी सकाळपासून मुबारक यांच्या सरकारनं कारवाई करायला सुरुवात केली. अनेक पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलं. सीएनएन आयबीएनचे फॉरेन अफेअर्स एडिटर सूर्या गंगाधरन आणि व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश भारद्वाज यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आलं. अल जझीराच्या ऑफिसवर हल्ला करण्यात आला. या दडपशाहीचा भारतानं निषेध केलाय आणि तिथल्या लोकशाहीला पाठिंबा दिलाय. The assault on journalists from all over the world who had gathered to report about the developments in Egypt is certainly condemnable. It is an act against the freedom of the press, the freedom of the media. पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा अमेरिकेनं देखील निषेध केला. We condemn in the strongest terms attacks on reporters covering the ongoing situation in Egypt. This is a violation of international norms that guarantee freedom of the press, and it is unacceptable under any circumstances. होस्नी मुबारक यांच्यावर जगभरातून टीका होती, पण इजिप्त सरकारनं जनभावनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत. इजिप्तच्या आंदोलनाचं रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांची कशी धरपकड सुरू आहे ते आपण बघितलं. सीएनएन आयबीएनचे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश भारद्वाज या आंदोलनाचं रिपोर्टिंग करण्यासाठी कैरोमध्ये आहेत. त्यांच्यासोबत आमचे फॉरेन अफेअर्स एडिटर सूर्या गंगाधरन सुद्धा आहे. इजिप्त सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांचा कॅमेरा आणि पासपोर्ट काढून घेतला आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश भारद्वाज काय सांगतायत, तिथे काय घडलं हे त्यांनी फोनवरून सांगितलं. बघा ते काय म्हणतायत. तो आदमी ऑफिसर जो मेजर था सबसे पहले उन्होंने मेरा पासपोर्ट लिया,
पासपोर्ट कैमरा मोबाइल ऑफ कर दिया. उसके बाद मुझे अंदर लेके गए, अंदर उन्होंने कुछ बंदों को अरेस्ट किया हुआ था, उनके साथ ही मुझे डाल दिया. वहाँ पे 500 सोल्जर थे. मैंने काफी रिक्वेस्ट की मुझे मतलब प्लीज एक कॉल करने दो इंडियन एम्बेसी में, माई कुलेग में बाहर उनसे बात करने दो. तो उन्होंने स्ट्रिक्टली मना कर दिया, मतलब टेक्सिन पर मतलब मीडिया को यहाँ पे नहीं आना है, तो आप लोग मतलब किसके आए यहाँ पे. कैमरा तो मुझे अभी तक दिया नहीं, पासपोर्ट और मोबाइल मुझे भेजा. उसके बाद मैंने काफी रिक्वेस्ट की मुझे कैमरा वापस कर दो. उसके बाद फिर मुझे दोबारा बंद करने लगे थे वो लोग. तो मेन टारगेटिंग इंडिया जर्नलिस्ट के ऊपर ही किया हुआ है उन लोगों ने. आणि या क्षणाला माझ्या सोबत आहेत फॉरेन अफेअर्स एडिटर सूर्या गंगाधरन. सूर्या, आप अभी तहरीर चौक में हो, वहां लाखों की तादाद में लोग इकट्ठा हुए हैं, क्या हालत है वहां, क्या देख रहे हैं आप? देखिए इस वक्त तहरीर स्क्वायर में एक बहुत बड़ा रैली चल रहा है, भाषण दे रहे हैं